पकरबे राहा पर पैगंबरों के बड़े हो गए हई, न छोड़ी ई नो की इसी मोही हई रे। भला फायदा ही भला हई कहेगा सब ओही। तू पीर पैगंबराचा मार्ग स्वीकार हाच भल्याचा मार्ग आहे। तू पीर पैगंबराचा मार्ग स्वीकार हाच भल्याचा मार्ग आहे। तो तू सोडू नकोस त्याच्या मार्गाने, पैगंबराच्या जाण्यात तुझा फायदा आहे। तो मार्ग भला आहे हेच तो इतरांनाही सांग। संत रामदासांनी दख्खनी हिंदीत रचलेली अष्टके सहसा आपल्याला माहीत नसतात। खरे तर ही अष्टके हिंदू मुस्लिम ऐक्याची 17व्या शतकातील एक द्वाही आहे। त्यांच्या काही रचना पाहूयात। महाराष्ट्रातील संत मालिकेत संत नामदेव आणि समर्थ रामदास यांनी मराठी बरोबरच हिंदी रचना देखील केल्या। संत नामदेव यांच्या 62 हिंदी रचना शिखांच्या ग्रंथसाहेबामध्ये समाविष्ट केल्या गेल्या। समर्थ रामदासांच्या देखील हिंदी रचना पुष्कळ आहेत। त्यांच्या हिंदी रचनेत मुसलमानी अष्टके ही रचना मनाच्या श्लोकासारखीच आहे। धर्माच्या बाबतीत सगळ्याच संतांचा दृष्टिकोन व्यापक होता। समर्थांच्या दृष्टिकोनातून देखील अल्लाह आणि राम यामध्ये काही एक भेद नाही। अल्लाला समजून घेणे म्हणजे स्वतःला समजून घेणे होय, असे समर्थ म्हणतात। येशू ख्रिस्ताने देखील आपल्या शिष्यांना हाच संदेश दिला। भगवंताचा शोध घेऊ जाता आपणच भगवत स्वरूप आहोत याचा प्रत्यय भक्ताला येतो। उर्दू मध्ये अल्लाह साठी खुदा हा शब्द वापरला जातो। खुद म्हणजे आपण स्वतः। त्या दृष्टीने खुदा हा शब्द सुद्धा बोलका आहे। समर्थांच्या सर्वच रचना संवादात्मक आहेत। समर्थ काव्याद्वारे आपल्याशी संभाषणच करीत असतात। संपूर्ण दासबोध बोली भाषेत आहे, तर मनाचे श्लोक हा आत्मसंवाद आहे। मुसलमानी अष्टकात देखील समर्थ संवादच साधतात। त्यासाठी श्रोत्यांना ते भाई म्हणून संबोधतात। प्रत्येक श्लोकाच्या शेवटी कहे रामदासो अशी आपली नाम मुद्दा समर्थ वापरतात। मुसलमानी अष्टकांची रचना देखील मनाच्या श्लोकाप्रमाणे भुजंग प्रयात वृत्तात आहे। इस्लाम धर्मातील सुफी फकीर हे हिंदू धर्मातील वेदांत तत्वज्ञानाप्रमाणेच अद्वैताचे प्रतिपादन करतात। मुसलमानी अष्टकांचे वैशिष्ट्य असे की समर्थांनी आपल्या ग्रंथात परब्रह्माचे अथवा रामचंद्राचे वर्णन करण्यासाठी जी विशेषणे वापरली, ती सारी विशेषणे त्यांनी अल्लासाठी वापरली आहेत। मात्र श्रीराम, गणेश, शारदा, परमेश्वर असे शब्द न वापरता खुदा, इलाही, पैगंबर, पीर, अल्लाह अशा शब्दांचा वापर समर्थ मनमोकळेपणे करतात। फत्राचा फुटेगा खुदा सोचू दारे, फुळेसा तुटसा नहीं सो सही रे लुबियत। पहाडो किया हई खुदा ने, फतर पर थरी नेत हिंदू दिवाने। दगड हा फुटणारा आहे, तेणवा असा दगड म्हणजे खुदा नवे, परमेश्वर असा फुटणारा तुटणारा असतच नाही। तो तर सत्यच आहे, त्यानेच तर पहाड जमीन या पृथ्वीवरील सारे तयार केले आहे। पण हिंदू भक्त दिवाना वेडा तो दगडातच देव म्हणून त्याच्यावर आपली श्रद्धा निष्ठा ठेवतो। आडबसा महजब हिंदू देवाना, इनी का कहू सो समजबे तू माना। या अल्लाह अमजसी कहे रे, कहे रामदासो पियारे सही रे। हा हिंदू धर्म मोठा चमत्कारी विलक्षण आहे। त्या धर्माबद्दल जे सांगितले जाते ते तू समजावून घे व नंतरच माननी। जेव्हा तू या अल्लाह म्हणून देवाचे नाव घेतोस तेव्हा तू सुद्धा ते देवाचे नाव समजूनच घे। प्यारे भाई रामदास हे सत्यच सांगत आहे। ये भाई काहे कुळ लढते, लढते सब पडते। एक ही जमीन एक ही पानी एक आत्रा आसमान। एक में हुआ आलम चलाता, एक ही चांद सुभाना। गईबी सोही एक इलाही पंचभूत भूतखाना। अजब महजब इसमें है रे, ये तो सब कुफराना। बंदा कमीन हक बोलता है सुनो खातिर ल्यावो। अलामिया एक जुदा नहीं रे, गईबी बाट सू जाने। अल्लाह है सर्वश्रेष्ठ तत्व असून
ते अलख निरंजन म्हणजे डोळ्यांनी पाहता येण्यासारखे नाही। ज्ञानचक्षुने सल्लाला जाणता येते। माझ्या पिराने सल्ला हे तत्व मला समजावून सांगितले। अल्लाचा शोध घेण्यासाठी माणसाला आत उतरावे लागेल। त्यासाठी त्याला चमत्कार, बुवाबाजी, दुर्वर्तन या सगळ्या गोष्टींचा त्याग करावा लागेल। समर्थ म्हणतात, आबे छोड़ दे वो करामत भूतो की, बुरी छोड़ देना राह देवतो की। अल्लाह ही संकल्पना धर्म, जात, गोत्र या सगळ्यांच्या पलीकडे आहे। असा तर्कशुद्ध विचार समर्थ मांडतात। त्याला कोणताही रंग नाही। ब्राह्मण मोठा की मुसलमान मोठा असा वाद घालण्यापेक्षा अल्लाला जाणून घेणे जास्त चांगले असे त्यांचे मत होते। अल्लाह समर्थ म्हणतात, कैसा यह रे आलख हो, किसे ही सारिखा नाही क्या कहू रे, नहीं रंग ना रूप रेखा कछु ही, मोसे ही कहेसा नुही होईल आहे। धर्माधर्मातील संघर्ष समर्थांना अजिबात मान्य नव्हते। या ठिकाणी अध्यात्मातील अत्युच्च शिखर गाठताना समर्थ म्हणतात, नहीं वो मुसलमान हिंदू कछु ही, सयत भी नाही क्या कहून मई से ही, सभी जात से वो है रे नियारा, कहे रामदासो चला वेही सारा। याचा अर्थ खरा, परमेश्वर हिंदू ही नसतो अथवा मुसलमान ही नसतो, ईश्वराला जाती आणि धर्म यांच्या चौकटीत अडकविणे बरोबर नाही। स्वामी विवेकानंद एका पत्रात लिहितात, आपण आता हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, जैन, बौद्ध हे शब्द वापरायचे थांबवले पाहिजे, कारण या शब्दांची उपयोगिता आता संपली आहे। केवळ धर्म हा शब्द पुरेसा आहे। अगदी हाच विचार समर्थ मुसलमानी अष्टकात मांडतात। स्वधर्माची व्याख्या सांगताना दासबोधात ते म्हणतात, सकळ धर्मांमध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म, हे ची जाणावे मुख्य वाम साधू लक्षणाचे। एका गीतात साहिर म्हणतो, मालिक ने हर इंसान को इंसान बनाया, हमने उसे हिंदू या मुसलमान बनाया, कुदरत ने तो बख्शी थी हमें एक ही धरती, हमने कही भारत ईरान बनाया। मानवाच्या विकासासाठी त्या भक्त हा भक्त असतो। जाती, पंथ, संप्रदाय, धर्म या सर्व गोष्टी माणसाने निर्माण केल्या आहेत। मानवाच्या विकासासाठी त्या उपयोगी ठरतात तोपर्यंत त्याला महत्त्व आहे। धर्म हा द्वेषाचा अथवा संघर्षाचा विषयच असू शकत नाही। मुसलमानी अष्टकात तर धर्माच्या नावाखाली संघर्ष करणाऱ्यांना समर्थ बजावतात की मस्जिद तोडल्याने अल्लाह तुटत नाही किंवा मंदिर फोडल्याने राम नष्ट होत नाही। जे मंदिर आणि मस्जिद तोडतात ते नष्ट होऊन जातात। मुसलमानी अष्टकात समर्थांच्या तर्कबुद्धीने विचारांचे अति उच्च शिखर गाठले आहे। आपल्या भ्रमंतीत समर्थांनी समाजाचे झपाट्याने होत असलेले अधपतन जवळून पाहिले, अभ्यासले, ते रोखावयाचे तर कोणत्या प्रकारच्या वृत्तीची जोपासना या तरुणांत करवली पाहिजे असा प्रश्न यांतून रामदासांना पडत गेला। कारण हे तरुण एका बाजूने परकीय आक्रमणाचा परिणाम सहन करत होते आणि त्याच वेळेस त्यांच्या भरकटण्यास या परकीय आक्रमणांनी अधिक गती येत होती, म्हणजे हे दुष्टचक्र परस्पर पूरक होते। अशा वेळी या तरुणांचा परिचय अद्वैताशी करून द्याची निकड समर्थांना वाटली। त्यातूनच आलेख जागे झुटी माया भागे, जन बिन हई सो देव निरंजन, संत सन शुद्धी लागे, मुद्रा आसन ध्यान समाधी, देखन वेद न लागे, दास कहे साधु की संगत, ताहा भवकाल न जागे, अशा सारखी रचना रामदास लिहून गेले। ग्रंथ प्रामाण्य वगैरे सोडा, परमेश्वरासाठी त्याची गरज नाही, प्रत्येक मानवात तो आहे, साधु संतांच्या संगतीत त्याची जाणीव होईल असे ते यातून सांगतात। थोडक्यात, धर्माकडे नव्याने कसे पाहायला हवे हे रामदास या तरुणांना त्यांच्याच भाषेत सांगतात। जागो रे तुम भाई, राजा राम की दुहाय, जगत का जोर देख कर मत दहशत खाओ भाई, रामदास कहे दिल से बाबा,
छोड़ो मोह बुराई, प्रेम भय क्रोध तुम्हारे, अवर हई दुश्मन कोई, समर्थाच्या काळात म्हणजे ते देशाटन करून आल्यावर हिंदू मुस्लिम सर्व धर्माचा सार एकच आहे हे त्यांनी जाणलं। त्या काळात हिंदू मुस्लिम करून आपसात लढू नका असं तत्वंतन ते मांडतात। एक ही जमीन, एक ही पाणी, एक आतश आसमान, एक बाज आलम चलावत, एक ही चंद्र श्रुभान रे भाई कायकू लढते लढते सब पडते, ही अशी से मुसलमानी काव्यांतून संवाद साधताना समर्थानी अद्वैत तत्वज्ञानाद्वारे ईश्वरी उपासनेबद्दल रचना केल्या आहेत। त्या करताना रामदासांनी धर्माच्या सामाजिक नियमांबद्दल वाच्यता केलेली नाही। रंजन कैसा है रे, किसे ही सारीखा नहीं क्या कहू रे, अशा सोप्या सोप्या रचनांतून रामदास आपला संदेश पोचवत राहतात। हमारे पिरोन ने अक्कल से बताया, निराकार आलाय से मोह मिलाया, म्हणजे आपल्या पूर्वजांनी विचार करून सांगून ठेवले आहे की ईश्वर हा निराकार आहे। अन्य कोणत्याही धर्माप्रमाणे इस्लामातही चमत्कार करणारे बाबा बुवा होते आणि त्यांचेही अंगारे दुपारे झाड फू चालत असे। त्यांच्याविषयी रामदास म्हणतात, करामत करे सो बुला हे देवाना, इनो का खासो समजे तुम्हाना, करामत बुरी हे भूतो देवतों की, न करना कबो बंदगी ही इनों की, म्हणजे करामत म्हणजे चमत्कार करणाऱ्यांना सगळेच बोलतात, असे बोलणारे मग कावळ्यांनाही संत मानू लागतात। तेव्हा असे होण्यापासून वाचायचे असेल तर भूताखेतांच्या जादूटोण्याच्या चमत्कारांवर विश्वास ठेवू नका, असा त्या काळात रामदास सल्ला देत आहे। दासबोधात त्यांचा अशाच अर्थाचा श्लोक आहे, तुमचा गुरु असला चमत्कार वगैरे करणारा असेल तर त्यास नाकारा, आणि आदेश देणाऱ्या सद्गुरूंपासून ही स्वतःला स्वतःला आवरा। ऐसे गुरु अडक्याचे तीन मिळाले तरी त्याजावे, अशी रामदासांची दासबोधातली मसलत आहे। त्याचा हिंदी आविष्कारही असाच लोभस आहे। दख्खनी हिंदीत लिहिताना ते म्हणतात, आबे छोड़ दे बे करामत भूतों की, बुरी छोड़ देना राहिन देवतों की, नहीं बे यसे में कछु ही, न मिले कबोम ही इलाही, या भूताखेतांच्या जादूटोण्यांच्या मागे जावयाचे असेल तर देव देव न केलेलेच बरे, कारण या मार्गाने इलाही परमेश्वर मिळायची सुतराम शक्यता नाही। परमेश्वर या सगळ्यापेक्षा वेगळा असतो, या सगळ्यावर असतो, म्हणून मग रामदास म्हणतात, खुदा कौन बंदा कहो ये ही कैसा, समझ भी न फकीरी करे वो तमाशा, पिरों के ही मुन से भला खोज लेना, कहे रामदासो न्यारा दिल न कारणा, देव कोण त्याचा खरा भक्त कोण, यावर कसले वाद घालता, हे वाद घालणे हेच मूर्खपणाचे आहे। बंद करा हे सर्व, कारण ईश्वर या सगळ्यापेक्षा निराळा आहे। रामदासांच्या इस्लामी रचनांवर सुफी पगडा बराच आहे। त्यांनी एक रचना तर राजस्थानातील अजमेर येथील विख्यात गरीबनवास दर्गा येथे केल्याची देखील नोंद आहे। घट घट साही यारे आज बालमी यारे, ये हिंदू मुसलमान दोनो चलावे, अशी त्या रचनेची सुरुवात आहे। प्रत्येकाचा मग तो हिंदू असो वा मुसलमान रक्षण करता तो ईश्वर, म्हणजे आलामिया हाच आहे असे रामदास सांगतात। हे झाले इस्लाम धर्मियांसाठी। त्याच्या बरोबरीने रामदासांनी मराठी समाजातील हिंदूंसाठीही पुष्कळ रचना लिहिल्या, त्याही फार मधुर आहेत। हम तो बैरागी रामजी बाबा दरबार के, गावत नाचत राम राम सीता राम के, या रचनांत कृष्ण वारंवार येतो। दक्षिणेकडच्या रचनांत रामदासांचा कोदंडधारी राम प्रमुख आहे। उत्तरेकडे कृष्ण, मोहन, कान्हा, ब्रजबाला, ब्रिजवाला अशी शब्दकळा रामदास आवर्जून वापरतात। याचे महत्वाचे कारण म्हणजे रामदासांचा त्यामागील विचार। आजच्या समाज कार्यकर्त्यांनी तो लक्षात घ्यायला हवा।
ज्या समाजात आपल्याला सुधारणा करायच्या आहेत, बदल घडवायचा आहे, त्या समाजाची भाषा प्रथम अवगत करावी लागते। कारण या भाषेच्या माध्यमातून जनांच्या मनापर्यंत आणि मनातून मेंदूपर्यंत जाता येते। रामदासांचा अभ्यास का करायचा, यामागील हे एक महत्त्वाचे कारण। मित्रांनो, हे आपलं चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक करा। धन्यवाद।